पावसाळा तर सर्वांना आवडतो, पण काही गोष्टी आपल्याला पावसाळ्यामध्ये अतिशय त्रासदायक असतात. पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की किड्यांचा भरपूर वावर वाढतो. प्रकाश आला की प्रकाशाभोवती निरनिराळे किडे त्या माशा घरवर अगदी फिरतात, आणि लाईट गेली तर शेकडो किडे येतात. मग त्यांना मारणं योग्य पण वाटत नाही. अशा वेळी काय करायचं, तर त्या संदर्भातील हा व्हिडिओ. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरातील आपल्या खिडक्या दरवाजे हे पटकन बंद करून घेत जा, कारण प्रकाशाजवळ जमणारे हे जे किडे असतात हे दिवे लावताच अगदी घरात शिरतात आणि सगळ्या घरभर ते किडे आपले नंतर फिरत राहतात. आता त्या संदर्भातील उपाय बघूया. आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे. बाऊलमध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे. एक थोडंसं व्हिनेगर असेल तरीसुद्धा घाला, आणि थोडासा बेकिंग सोडा ह्याच्यामध्ये घालून एक कॉटनचा कपडा त्याच्यामध्ये बुडवून तो स्वच्छपणे असा पाहिजे आणि तो पिळून घ्यायचा आहे त्यातून. आणि तो जो कॉटनचा कपडा आहे त्याने आपल्याला आपल्या घरातले जेवढे आपले जे दरवाजे आहेत तर ते आपल्याला व्यवस्थितपणे वरून खालपर्यंत अगदी दाराचे जे कडे असतात तर त्यांनासुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला इथं पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या घरातल्या ज्या खिडक्या असतात, पूर्ण खिडक्या, त्यासुद्धा आपल्याला ह्याच लिक्विडने व्यवस्थितपणे आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं, अशाने आपल्या खिडक्या आणि दार अतिशय स्वच्छ राहतात आणि जरी किडे आले तर ते जास्त वेळ आपल्या त्या स्वच्छ जागेवर ते बसत नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या घरातील जे पूर्ण सगळ्या ट्यूबलाईट असतात किंवा छोटे छोटे जे बल्ब असतात तर ते सुद्धा आपल्याला ह्या लिक्विडने ह्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला व्यवस्थितपणे इथं स्वच्छ करून घ्यायचं आहे. दुसरा उपाय आपण पाहणार आहोत. आपल्या घरातील जे कोपरे असतात तर तिथं आपल्याला झेंडूच्या फुलांचं अगदी छोटंसं रोप ठेवून द्यायचं आहे, किंवा तुमच्याकडे तुळशीच्या पानाचं जर रोप असेल तर ते सुद्धा तिथं ठेवून द्या, कारण ह्या दोन रोपांमुळे आपल्या घरामध्ये किडे फार वेळ राहत नाहीत. त्याच्या वासाने हे किडे पटकन घराच्या बाहेर जातात, आणि गरज असेल तरच दिवे तिथं लावून घ्या. आता आपण पुढचा उपाय बघूया. तुम्ही घरच्या घरी एअर फ्रेशनरसुद्धा बनवू शकता. बेकिंग सोडा घ्या, निरगिरीचं तेल आणि लिंबूचा रस हे एका स्प्रे बॉटलमध्ये नक्कीच टाका आणि आपल्या घरामध्ये कमी कमी वेळामध्ये ते स्प्रे करत राहा, म्हणजे किडेसुद्धा पावसाळ्यामध्ये तुमच्या घरामध्ये अजिबात राहणार नाहीत.